हॅलो गाईज, मित्रांनो, तुम्हाला तुमच्या आयुष्यात बदल करून हवा आहे का? आणि जर याचं उत्तर हो असेल तर हा व्हिडिओ नक्की बघा. कुणाला बदल नको आहे? प्रत्येकाला बदल हवा आहे ना. उलट आपण तर असं म्हणतो बऱ्याच वेळेला की ह्या जगामध्ये प्रत्येक गोष्ट बदलतच असते. एव्हरीथिंग चेंजेस इन दिस वर्ल्ड, ओनली वन थिंग रिमेन्स कॉन्स्टंट, दॅट इज अ चेंज. प्रत्येक गोष्ट बदलतच असते, फक्त एकच गोष्ट अशी आहे, बदल ही अशी गोष्ट आहे जी कॉन्स्टंट असते. ठीक आहे ना. तुम्हाला तुमच्या आयुष्यात बदल हवा आहे? हो, आम्हाला हवा आहे बदल. मग आपण काय करतो बदल करण्यासाठी? आपण ही जाहिरात बघ, ती जाहिरात बघ, कुठे आणखी काय आहे का, टी व्हीवरती काही वेगळा काही प्रोग्राम आहे का, कुठला एखादा डायट प्रोग्राम आहे का, कुठलं काही आणखी आपण बघत असतो का? आपल्याला फक्त काय पाहिजे असतो? बदल. इतकं सोपं आहे ते? तूप खाल्ल्यावर रूप येणार आहे तुम्हाला? नाही येणार आहे. मित्रांनो, आपली अपेक्षा खूप आहे, परंतु त्या मानाने तुम्हाला त्याचा रिझल्ट लगेचच मिळेल याची गॅरंटी नाही. म्हणून थोडं सावधान, थोडा विचार करा. तुम्हाला बदल का हवा आहे? कारण तुम्ही समाधानी नाही आहात. तुम्हाला जे मिळालं आहे, जे काही असेल, तुम्हाला वजन जास्त झालं आहे, तुम्ही त्यावर समाधानी नाही आहात. तुमचे पैशांचे स्रोत, तुम्ही जे काही कमावले आहेत, त्यावर तुम्ही समाधानी नाही आहात. तुमचे ज्यांच्याशी मैत्रीपूर्ण संबंध आहेत त्यांच्याशी तुम्ही आत्ता समाधानी नाही आहात. म्हणून तुम्हाला मित्रांमध्ये बदल हवा आहे, तुम्हाला नोकरीत बदल हवा आहे, धंद्यात, उद्योगात, प्रत्येक ठिकाणी बदल हवा आहे. का? कारण तुम्ही आहेत त्या ठिकाणी समाधानी नाही आहात. ठीक आहे, चला, आपण समाधानी नाही आहोत ही पण एक चांगलीच गोष्ट आहे. स्टे हंग्री स्टे फुलिश सारखं स्टीव जॉब्स म्हणतो तसं आपण पुढे जायला पाहिजे. म्हणून आम्हाला बदल हवा आहे. परंतु मला सांगा, आपल्याला आजकाल कसे बदल हवे आहेत? इन्स्टंट. वी वॉन्ट इन्स्टंट चेंजेस इन अवर लाईफ. इज दिस दॅट सिम्पल? इतकं सोपं आहे ते? नाही आहे, अजिबात नाही आहे. जर कोणी तुम्हाला म्हणत असेल एक महिन्यात चेंज, चला दीड महिन्यात, दोन महिन्यात, ते शक्य नाही आहे मित्रांनो. म्हणून बदल हवा आहे तुम्हाला, इथपर्यंत ठीक आहे. परंतु तो बदल तुमच्याकडे येण्यासाठी, तुमच्यात होण्यासाठी, तुम्ही अजिबातही घाई करता कामा नये. रात्रीतून कधीही बदल घडत नसतात. बदल घडण्याची एक प्रोसेस असते, एक प्रक्रिया असते, ती हळूहळू 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 होत असते. आपण तिला तेवढा वेळ दिला पाहिजे. तुमच्यात बदल होतील, परंतु जो थोडासा बदल झाला आहे ना, त्या बदलावर स्टे करण्याची, त्याच्यावर तिथे थांबण्याची, तिथं तेवढा पेशन्स राखण्याची आपली तयारी आहे का? लक्षात घ्या मित्रांनो, सपोज एखाद्याला वजन कमी करायचं आहे, तर तो वजन कमी करण्यासाठी काहीतरी प्रयत्न करतो आहे. त्याचं वजन फक्त किती, अर्धा किलोने फक्त कमी जास्त काहीतरी होतो आहे, किंवा आणखी काहीतरी फक्त पॉईंट समथिंगने, तर तो तिथे समाधानी आहे का? की लगेच त्याला पाहिजे आणखी 2-5 किलोने कमी होऊन? नाही मिळणार. तुम्हाला जे काही व्हायचं आहे, तुम्हाला तुमची भाषा सुधारायची आहे, तुम्हाला लगेच रात्रीतून तुमची भाषा बदलून जाईल? नाही बदलणार. तुमचं बोलणं, तुमचं बिहेवियर, तुमचं राहणं, तुमची पर्सनॅलिटी, व्हॉट एव्हर चेंज यू वॉन्ट, इट विल हॅपन ग्रॅज्युअली. बदल नेहमी हळूहळू हळूहळू घडतो, ती एक सातत्यपूर्ण प्रोसेस आहे. म्हणून तुम्हाला जर तुमच्यात बदल करून हवा असेल ना, आपल्याकडे एक म्हण आहे, जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही. म्हणजे शक्यतो बदल लवकर लवकर होत नसतात, शक्यतो काहींच्यामध्ये तर होतच नाही. परंतु जर तुम्हाला तुमच्यात बदल हवा असेल मित्रांनो, तर 2-4 गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. नंबर एक, तुम्हाला बदल का हवा आहे याच्यावर विचार करा. ठीक, आणि तो हवा आहे का खरंच तेही पहा. नंबर दोन, तुम्ही तो बदल घडवून आणण्यासाठी काय काय त्याग करण्याची तुमची तयारी आहे ते स्वतःला विचारा. जर तयारी नसेल तर बदल वगैरे घडवून आणण्याच्या भानगडीत पडू नका, काही फरक पडत नाही आहे. व्हॉट युअर इज गोईंग ऑन इज ऑल्सो गुड फॉर अस. नंबर तीन, त्या बदल घडण्याच्या प्रक्रियेवर तुमचं वॉच किती आहे, तुम्ही जागरूक किती आहात, तुम्ही दक्ष किती आहात, त्याच्यावरही थोडासा विचार करा. आपल्याला फक्त रिझल्ट्स हवे आहेत, परंतु त्यासाठी करणे जे प्रयत्न केले गेले पाहिजेत ना, त्यासाठी आपली तयारी नाही. हे दुखणं आहे खरं तर, बरं का? म्हणजे आपल्याला बदल हवेत छान छान, मला सगळ्यांनी माझ्याशी छान वागलं पाहिजे, परंतु अगोदर तूसुद्धा तितकं गोड, तितकं छान, तितकं समजदारपणे वागलं पाहिजे, बोललं पाहिजे. माझी अपेक्षा सगळ्यांकडून आहे, पण माझ्याकडूनही त्यांची काहीतरी अपेक्षा असेल ना. म्हणजे बदल एका बाजूने थोडी ना होणार, दोन बाजूंनी होणार, बरोबर? तर तुम्हाला जे काही बदल हवे आहेत त्याच्यासाठी तुमची प्रायोरिटी काय आहे, तुमचं त्याकडे किती लक्ष आहे, याचा विचार झाला पाहिजे. बदल कधीही सो फास्ट होत नसतात, ते एकदम हळूहळू 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 होत असतात. म्हणून तो तितका वेळ, संयम जो लागतो माणसामध्ये, तो तुमच्यात आहे?
आपल्या आपल्या पर्सनॅलिटीला चेक करा. जर तुमच्या संयम नसेल, जर तुमच्यामध्ये पेशन्स अजिबात नसतील, लगेच हवं आहे मला, लगेच इन्स्टंट हवं आहे, ते काही चायनीज फूड नाही आहे. जेव्हा बदल होतील ना खरेखुरे, तुम्हाला कळणारसुद्धा नाही की तुमच्यामध्ये बदल कधी घडून आला. तुम्ही दुर्बीण घेऊन बघू शकत नाही की झाला का हा बदल, मला तो बदल हवा होता, झाला का तो बदल, नाही नाही तुम्हाला कळणार. हळूहळू होत जातील आणि मग जेव्हा लोक तुम्हाला म्हणतील ना की तुमच्यात बदल झाला आहे, तेव्हा ते स्वीकार करा. लोकांना नका विचारू. माझे खूप सगळे मित्र आहेत, ते मला विचारतात की मला माझा बदल दिसतो का तुला, जाणवतो का माझं वजन कमी झालेलं, जाणवतं का तुला माझी भाषा बदललेली, तुला जाणवते का? तू नको विचारू. मला जाणवलं तर मी स्वतःहून म्हणेन ना तुला, राईट? हां, जे बदल घडणारे असतात मित्रांनो, त्याच्यासाठी तुम्ही कुणाला विचारण्याची गरज नाही, लोक स्वतःहून तुम्हाला सांगतील. तुम्हाला जे जे बदल तुमच्यामध्ये हवे आहेत, त्यासाठी तुम्ही इतनी खामोशी से मेहनत करो की सफलता शोर मचा दे, नाही का? मग तुम्ही त्यासाठी प्रयत्न करत राहा. ज्या ज्या गोष्टीसाठी तुम्हाला बदल पाहिजे आहेत ना, तुम्ही त्याच्यासाठी 100% कॉन्सन्ट्रेट करून प्रयत्न करा. तुमच्या लक्षात येईल बघा की बदल घडत आहेत, हळूहळू घडत आहेत ते, आणि तुम्हाला काही घाई नाही आहे. ज्या माणसाला जेन्युनली स्वतःच्या एकदम 100% मनपूर्वक बदल पाहिजे ना स्वतःमध्ये, त्याला घाई नसते. म्हणून घाई टाळा, घाई त्याला खाई, नाही का? आणि एका ट्रकवर लिहिलेलं होतं मी, वाचलं होतं वाक्य की ज्यांना घाई होती ते निघून गेले. कुठे निघून गेले त्यांचं त्यांनाच माहिती आहे. तुम्हाला जर घाई असेल खूप, तुम्ही स्वतःमध्ये बदल घडवून आणू शकणार नाही. त्यासाठी काहीतरी त्याग करावा लागतो, त्यासाठी काहीतरी प्रयत्न करावे लागतात, त्याच्यासाठी खूप सगळ्या गोष्टींवरती संयम ठेवावा लागतो. खूप सगळ्या गोष्टींसाठी आपण एकदम डेडिकेशननी काहीतरी ॲक्टिव्हिटीज कराव्या लागतात, आणि बऱ्याच वेळेला नाही असं म्हणण्याचीही तयारी ठेवावी लागते. मला खूप चटपटीत खायला आवडतं आहे, परंतु मी आता नाही म्हणतो. माझ्या तोंडामध्ये हा अमुक खराब शब्द नेहमी येतो, पण मी आता त्याला नाही म्हणतो. मला पटकन कुठंच तरी माझ्याकडनं अपमान होतो, परंतु आता मी त्याला नाही म्हणतो. म्हणजे जसं हो म्हणायचं आहे ना, हो मिळवण्यासाठी अगोदर नाहीची सुद्धा तुम्हाला तयारी करावी लागेल. तर मित्रांनो, तुम्हाला जर तुमच्या आयुष्यात खरोखर बदल हवे असतील, तर कुठल्या जाहिरातीने ते होणार नाहीत. तुमच्या मनाची जाहिरात तुम्हाला ऐकता आली पाहिजे. तुमचं मन त्याला मान्य करतं आहे. जर तुमचं मन तुम्हाला आतून म्हणत असेल की हो आपल्याला हा बदल हवा आहे आपल्यामध्ये, तर बाहेरच्या कोणत्याही घटकाने नाही म्हटलं ना तरी तुमच्यामध्ये बदल होणार म्हणजे होणार. आणि जर तुमच्या मनाची तयारी नसेल, तर बाकीच्यांनी कितीही तुमच्यावर बंबार्डिंग करू देत, काहीही आणून टाकू देत, तुमच्यात कवडीचाही बदल होणार नाही. बाहेरून लादले जाणारे बदल टेम्पररी असतात, लक्षात घ्या मित्रांनो. म्हणजे तुम्हाला कोणीतरी सांगतं, मग तुम्ही त्याच्या बहकाव्यामध्ये येऊन जाता, मग तुम्ही त्यासाठी सुरुवात करता, आणि थोड्या दिवसानंतर फुस तो प्रोग्राम बंद होऊन जातो. दॅट इनिशिएटिव्ह स्टॉप्स अप, काही उपयोगाचं नाही ते. तर कोणीतरी सांगतं आहे, कोणीतरी म्हणतं आहे, कोणीतरी काहीतरी आपल्याला दाखवतं आहे एखादं, म्हणून आपण तो ओ असं का, चला मलाही तसं हवं आहे. त्याने तुमच्यात कधीही बदल होणार नाही. तुमच्या आतून तो आवाज आला पाहिजे. ज्यांच्या आतून, ज्यांच्या अंतर्मनामधून ही गोष्ट आपण टाळूयात, हा बदल आपण करूयात, ह्या गोष्टीसाठी आपण काहीतरी डेडिकेशन देऊयात, ही गोष्ट आपण शिकूयात, असा आतून आवाज येतो ना, ती माणसं कोणाला सांगतही नाहीत, ते चेकही करून बघत नाहीत 100 वेळा हा बदल झाला की नाही, झाला की नाही. ते फक्त त्यांचं काम करतात. तर चला तर मग, तुम्हाला बदल हवा असेल तर कुणाच्या तरी सल्ल्याची वाट पाहू नका. स्वतःच्या मनाला विचारा, तुमच्यामध्ये काय बदल हवा आहे तुम्हाला नक्की कळेल, आणि त्याच्यासाठी काम करण्याची तयारी ठेवा. इतनी खामोशी के साथ के सफलता क्या करेगी एक दिन शोर मचा देगी. शुभेच्छा तुम्हाला, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. टेक केअर, बाय.